काहीही होऊ शकत. आम्हाला थोडी घेणं देत मराठा ओबीसी बघून घेत. मराठा समाजाने मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान द्यावं की मुख्यमंत्री तुमची भूमिका काय ती आमची भूमिका. आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम घ्यान उत्तरेला जा. ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मर्ज करून टाका ना. वेगळेपणा कशासाठी? तुझा पहिला पोरगा आणि पोरगी रस्त्यावरती उतरव बघ आम्ही त्यांच्या पाठीमागे येतो. अरे चिल्लर भाल्लरांच्या काय गाड्या फोडतायत? शरद पवार देवेंद्र फडणवीस फोडा त्यांच्या गाड्या. मराठा समाजाचा तट जो आहे तो जनांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा देतो आणि जो आमच्या बरोबर असणारा ओबीसीचा ग्रुप आहे सर्वच ओबीसीचा ग्रुप जो आहे किंवा ओबीसी समूह आपण असं म्हणू हा जनांगे पाटील यांच्या मागणीला तो विरोध करतोय अशी असणारी परिस्थिती. दोन तट पडले. एक मराठा समाज पाठिंबा देणारा जनांगे पाटीलला आणि एक ओबीसी समूह कि जो विरोध करणार आहे. आणि या राजकीय पक्षांना भूमिका घेता येत नाही. उद्धव ठाकरेंनी मध्यंतरी कि तुम्ही नरेंद्र ओबीसीना सांगितलं तुम्ही नरेंद्र मोदींकडे जा ओबीसीच्या जागा वाढवून घेऊन या मग आपण मराठा समाजाला त्याच्यामध्ये समावेश करू आणि हा प्रश्न मिळेल. आग लागली आहे दक्षिणेला. आग लागली आहे दक्षिणेला आणि हा लोकांना म्हणतोय बम घ्यान उत्तरेला जा. कशी काय ती आग बुजणार? कशी काय आग बुजणार? ती धगधगत राहणं पेटत राहणं. राष्ट्रवादी शरद पवारांची सुद्धा भूमिका आहे की मुख्यमंत्री तुमची भूमिका काय ती आमची भूमिका. आता एवढंच सोपं असेल तर मग अख्खी एनसीपी ही एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये मर्ज करून टाका ना. प्रश्नच मिटला. शरद पवारांनी आपल्या असणारा एनसीपी जो आहे शरद पवार एनसीपी जो आहे तो सरळ सरळ एकनाथ शिंदेच्या पक्षामध्ये मर्ज करून टाकावा. तुम्हाला भूमिका घेता येत नसेल आणि एकनाथ शिंदे जी भूमिका घेईल ती आमची भूमिका राहील म्हणून मग वेगळेपणा कशासाठी? तू वेगळेपणा कशासाठी? काँग्रेस आपण बघितलं तर फार विचित्र अवस्थेत. काय करावं काय करू नये असेच ना संभ्रमात. बीजेपी वाले काय म्हणतात? आम्हाला थोडी घेणं देत मराठा ओबीसी बघून घेतील. आम्ही कुठं आहोत? आम्ही शेंडीवाले आहोत. आम्हाला काय घेणं देत आहे? म्हणजे एका बाजूला या प्रश्नावरती काहीही होऊ शकत अशा वेळेस पक्षाची भूमिका आली असते तर कदाचित पक्षाच्या भूमिकेला अनुसरून आपली भूमिका केली असते. पक्षाच्या भूमिका आल्या नाही म्हणून आपण बघत असाल की समाजानेच आपलं मत करून टाकलं. मराठ्याने जनांगे पाटीलच्या बाजूला ओबीसी जनांगे पाटीलच्या विरोध. त्याच्यामध्ये दुसरी भाषा आहे की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ देऊ नका. दुसरी भाषा आली की मराठ्यांची मनुष्य
मणिपूर होऊ देऊ नका. म्हणजे काय तुम्ही सगळ्या मराठा समाज मोबी समाज याला भिडवायला बघताय की काय? भिड जा भैया, हम तेरे कपडे संभाल ते खाली भिड जा. आता हे राजकीय पक्ष म्हणाव की असलं कुस्तीतलं फड आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की या भडकालो राजकर्त्यापासून सावध राहा. भडकावणारा जो राज्य करताय, भडकाळू राज्य करताय, त्याच्यापासून सावध राहा. आणि जो जो भडकवायला सांगेल त्याला म्हणायचं तुझं पहिला पोरग आणि पोरगी रस्त्यावरती उतरव, बघ आम्ही त्यांच्या पाठीमागे येतो. मी स्वतःच कुटुंब शाबीत ठेवायचं, स्वतःच कुटुंब शाबीत ठेवायचं, पण उत्तराच्या कुटुंबाचं खेळ करायचं, इतरांच्या कुटुंबाचं खेळ करायचं. तेव्हा अशा नेत्यांपासून सावध राहा. मित्रो, मी आपल्याला एक प्रश्न विचारतो, आरक्षण आपण देणार आहात का? मला उत्तर ऐकायला आलं नाही. नाही ना, मग आरक्षण देणार कोण? देणार कोण? सरकार संविधानातलं कलम वाचून आरक्षण देईल, पण हे दिलेलं आरक्षण बरोबर आहे की चूक आहे याचा निर्णय कोण देणार? तुमच्या हातात काय? तुमच्या हातात काय? मतदान देण्याचं आहे. मी एवढंच सांगतो ह्याच्यासाठी की या भडकाळू आणि भडकाऊ राजकारणापासून सावध राहा. आपली घरं पेटू देऊ नका, आपल्या गावातलं वातावरण बिघडू देऊ नका. हे या यात्रेचा उद्देश आहे हे आपण लक्षात. खुशाल माझं म्हणणं आहे की मराठा समाजाने मराठ्याच्याच उमेदवाराला मतदान द्यावं. खुशाल मी म्हणतोय की मराठा समाजाच्या माणसाने मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान द्यावं आणि ओबीसीने ओबीसीच्याच माणसाला मतदान द्यावं. दोन्ही एकमेकाला देण्याच्या भानगडीत पडू नये, दोन्ही एकमेकाच्या भानगडीत पडू नये. कोणतरी निवडून येईल ना, कोणतरी निवडून येईल. जो निवडून आला तो राज्य करेल, जो निवडून आला तो राज्य करेल, आणि मग तो ठरवेल द्यायचं की न द्यायचं. आणि म्हणून माझं आव्हान आहे की मतदाराचा कौल जे आहे ते राज्य कुठल्या दिशेने गेलं पाहिजे हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे, हा सांगण्याचा त्याचा अधिकार आहे. तो आपण मताच्या रूपाने सांगा असं आव्हान मी त्या ठिकाणी करतो. मित्रो, वातावरण बिघडवण्याचं कार्यक्रम त्या ठिकाणी चाललाय. मागच्या 2 दिवसांमध्ये कोणाकोणाची गाडी फोडली? आव्हाड. दुसरी आता मिटकरी कोणा कुठल्या पक्षाचे आहेत? अजित पवार गटाचे. आणि आव्हाड तुतारी. ज्या गाड्या फोडणारे आहेत ना त्यांना माझं आव्हान आहे, अरे चिल्लर फाल्लरांच्या का गाड्या फोडताय? या चिल्लर फाल्लरांच्या गाड्या फोडून काही सोडणार नाही. तुम्हाला गाड्या फोडायची असेल तर 4 माणसांची नावं देतो, त्यांच्या गाड्या फोडा.
एक कोण शरद पवार, दुसरा देवेंद्र फडणवीस, तिसरा झालं ना उद्धव ठाकरे झाले, चौथा एकनाथ शिंदे, देवेंद्र फोडा यांच्या गाड्या, हे चिल्लर फालदारांच्या काय गाड्या फोडत आहे? यांच्या गाड्या फोडून फायदे नाही, यांच्या गाड्या फोडल्या की यांना भीती वाटतील, मग पोपटासारखे बोलायला लागतील की आम्ही तुमच्या बाजूने आहोत की तुमच्या विरोधात आहोत.